जत सांगी नहीं हे जर तोड़ लगेल नहीं ने कहा अगर शासन प्रशासन एक महीने में ऐसा नहीं करता है तो हम एक महीने बाद उस दरगाह के पीछे गणपति की बड़ी सी मूर्ति बनाएंगे बेहजत संग महीनिया भरा आज जर कार्रवाई नहीं हे जर तोड़ लगेल नहीं तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठ गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही राज ठाकरे ने दावा किया है कि माही मकदूम शाह बाबा दरगाह के पीछे समंदर में पत्थरों से बनी यह दरगाह दो साल पहले नहीं थी राज ठाकरे का ये दावा कितना सही है हमें कमेंट करके जरूर बताए आज सांगतो महिन्याभराच्या आत आज जर कारवाई झाली नाही हे जर तोडलं गेलं नाही माहिम के पीछे समंदर में संबंध दरगाह मनसे प्रमुख राज ठाकरे का ऑब्जेक्शन एक महिने मे तोडने कहा मी आजच सांगतो महिन्याभराच्या आज जर कारवाई झाली नाही हे जर तोडलं गेलं नाही गुड़ी पड़वा के मौके पर मंसी की रैली में मनसे प्रमुख राज ठाकरे ने महाराष्ट्र सीएम एक शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस के साथ पीएमसी कमिश्नर और मुंबई पुलिस कमिश्नर को कहा कि महिम दरगाह के पीछे समंदर में बनी दरगाह को एक महीने के अंदर तोड़ा जाए मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री पुलिस कमिश्नर महानगर पालिका आयुक्त आजत संग आज जर कार्रवाई नहीं, नहीं। राजाकरे ने कहा अगर शासन प्रशासन एक महीने में ऐसा नहीं करता है तो हम एक महीने बाद उस दरगाह के पीछे गणपति की बड़ी सी मूर्ति बनाएंगे आजत सांग महीन भरा चा आज जर कार्रवाई नहीं हे जर तोड़ लगेल नहीं

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल मुंबई पोलीस दलाचे कमिशनर मुंबई पोलीस खात्याचे कमिशनर विवेक फणसाळकर माझी सगळ्यांनाच माझी विनंती आहे की ह्याच्यावरती जर समजा तुमची कारवाई होणार नसेल तर त्याच्यानंतर महिन्याभरानंतर काय होईल हे तुम्ही पाहिल्यावरती मी तुम्हाला सांगतो हे इथे असलेले मगदुम बाबा सदरगा याच्या समोर समुद्रामध्ये अनधिकृतरित्या मी त्याचे सॅटेलाईट फोटो पण पाहिले काही नाही होत तिकडे हे गेल्या दोन वर्षामध्ये इथे उभं केलं माहीम पोलीस स्टेशन तिकडे जवळ आहे लक्ष नाही महानगरपालिकेचे लोक फिरत असतात पाहिलं नाही दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली नवीन हाजी अली काय करणार आता प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आज जर कारवाई झाली नाही हे जर तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही मग त्याला काय व्हायचं ते होऊन जाऊन देत अशा प्रकारे जर कोणालाही जर समजा तुम्ही सवलती देत बसाल आणि कोणाहीकडे जर दुर्लक्ष करत बसाल मग आमच्याकडे पण दुर्लक्ष करा वाटेल ते फाजेल चाळे चालू देणार नाही मी तुम्हाला सांगतो एक ना एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवेन सरकर मी परत कोणाची वाकडी हिम्मत नाही होणार बघायची चला कोणी यावं आणि आम्हाला टपली मारून निघून जावा तुमच्या डोळ्यात एकच या सगळ्या गोष्टी घडतायत इथे घडतायत बाहेर घडतायत आमचं लक्ष नाही आम्ही राजकारणात गुंतलोय म्हणून तुम्हाला तुमची ताकद ही सतत तुम्हाला, तुम्हाला दाखवावीच लागेल गरज नाही खरं तर पण दाखवावी लागेल जसंज्ञ मुसलमान वर्ग जो आहे मुसलमान समाज जो आहे या महाराष्ट्रामधला त्याला तरी हे मान्य आहे का दिवसा ढवळ्या काही करायचं तुम्ही कुठचीही अनधिकृत बांधकाम उभी करायची कुठचा कसला दर्गा घोडाची समाधी आहे ती माश्याची चालेल नाही नाही पण राज्य राज्यकर्ते ज्या वेळेला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात ना त्यावेळेला बाहेरचे लोक काय का करू शकतात काय करतात एवढंच फक्त म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवलं याच्यासाठी म्हणून तो हा स्क्रीन लावला होता